हाँ आणि म्हणजे बरोबर आमचे आरोग्य मंत्री बाबा विश्वजीत राणे जे रिप्रेझेंट करता आमचे वाळपय मतदार संघात आणि त्यांनी आज जे मेळवले गावातले लोक असले या सगळ्या जणांना आफयले आणि तांचे पुराय त्यांना आय आय टी कशा पद्धतीत असतले हे प्रेझेंटेशन दिले आणि ते ज्यांना त्यांना आम्ही विचारले की बाबा एक्झॅक्टली आम्ही 10 लाख स्क्वेअर मीटरची जागा घेतल्या तिथुल्ली जी देवळाक त्यांना जागा दिवपाक जाय ती 40,000 जागा आम्ही देवळाक सोडली आणि ताज्या उपरांनी कदाचित म्हणजे सरकारी जागा थंय असल्या कारणान कोण तरी काजी लायला असतल्यो कोणीतरी आणि किती लायला असतल्यो त्यांना आम्ही थंयसर कोणी काजी लायता असतले किंवा आणि किती करता असतले आम्ही सरळूच त्यांना सांगले की तुमचे जे कोणाचे किती कडे व्हॅलिड डॉक्युमेंट असतात ओके इतकी वर्षा काजी लायता इतकी वर्षा लायता त्यांनी आपले डॉक्युमेंट सबमिट करचे सरकार ताजेर विचार करता आणि जर त्यांना रिप्लेसमेंट फाल्यां सकाळी प्रूव्ह केली कोणीतरी आपली बाबा 2 लाख स्क्वेअर मीटर जागा त्या धारकांत सुद्धा येता असत जाल्यार किती असा जागा त्या डॉक्युमेंटाच्या प्रमाणे दिता त्यांच्यानी म्हटले की केन्ना तरी ओल्ड ऑर्डरी असा आमच्याकडे ओके आम्ही ऑर्डरी तुम्ही सांगले त्यांना तुम्ही फाल्यां सबमिट करात ओके ऑर्डरी आम्ही जाता जाल्यार फास्ट ट्रॅक करून तुमकां रिप्लेसमेंट जागा जी असा पळय न्हू ती रिप्लेसमेंट जागा आमची दिवपाची तयारी असा हे बी त्यांना जे असा पळय न्हू हे सांगला त्यांना सगळं एक्सप्लेन केलं त्यांच्यातल्या 4-5 जणांनी विविध प्रश्न जे असा पळय न्हू हे विविध प्रश्न आमच्या समोर मांडले हांवें त्यांना सगळ्या प्रश्नांची उत्तरां ही व्यवस्थित रित्या सगळ्या प्रश्नांची उत्तरां दिल्या सरकार खंयसरूच म्हणजे बाबा तुमची जमीन हडप करपाक असा असो ना त्यांना सांगले की ताज्या रिप्लेसान म्हणजे दर फाल्यां सकाळी त्यांच्यानी म्हटलं की माझे डॉक्युमेंट माझी जमीन थंयसर गेल्या इवन दो त्यांना वेगळ्या पद्धतीत जर आमकां कॉम्पेन्सेट करचे पडले म्हणजे फाल्यां सकाळी कशाय पद्धतीत कॉम्पेन्सेट करचे पडूं म्हणजे कदाचित एखाद्याचं उदरनिर्वाहाचं साधन काजी वयल्यान जर वयता आसत जाल्यार ताका वेगळ्या पद्धतीन आमकां जर सरकार म्हणून ताका कॉम्पेन्सेट करचो पडलो जाल्यार सरकार कोणाचेरूच अन्याय करचो ना हांव आणि बी रिप्रेझेंटींग द हेल्थ मिनिस्टर इज टेकिंग द रिस्पॉन्सिबिलिटी बट आमचं एकूच म्हणणं आशिल्लं की तुम्ही ह्या प्रोजेक्टाक सहकार्य करपाक जाय इतको म्हणजे इट इज अ नॅशनल प्रायड आशिल्लो प्रोजेक्ट जेन्ना गोंयांत येता आणि तो एक सरकारी जागेन तुम्ही सगळ्यांनी तांकां सहकार्य करपाक जाय होय विषय आम्ही त्यांच्या समोर मांडला आणि त्यांना ऑप्शन्स ओपन दवरल्या सगळी ऑप्शन्स ओपन दवरल्या की त्यांच्यानी त्यांच्या म्हणण्या असलं की आमच्या इतर जमनी असा की आमचं घर असा कदाचित त्यांना सांगला की विदिन अ 1 इयर बाकीचे इश्यूज सुद्धा जे तुमच्या जमनीर मेळवले गावातल्या रिलेटेडचे विषय जे आहा हे सोडोवपाची सरकारची तयारी असा आता आम्ही म्हणजे मॅक्झिमम खरं म्हणजे 60-70% लँड ज्या जाग्यार आता आय आय टी येता विच इज अ प्लॅटो थंयसर मुळात काय ना त्यांच्यानी फोकस केलं दाखयले खंय एक्झॅक्टली आय आय टी प्रोजेक्ट आसा हो तांकां पिक्चरूय दाखयलें तांकां आय आय टी कंपेरिजनूय दाखयलें म्हणजे मुंबय आय आय टी आता उपरांत कशें जालां कितें त्या गांवचो विकास कसो जावपाक शकता इवन जो तांच्यानी थंयसर केंद्रीय विद्यालय हॉस्पिटल्स म्हण किंवा बाकी सगळें जे इन्फ्रास्ट्रक्चर आय आय टी खातीर थंयसर घालता दे आर इन रायटींग की दे वील शेअर वीथ दॅट मेळवली विलेज म्हणजे इन फक्त नॉट ओनली द जॉब ऑपॉर्च्युनिटी अँड बिझनेस ऑपॉर्च्युनिटी म्हणजे दे आर रेडी टू शेअर मॅक्झिमम ऑपॉर्च्युनिटीज विथ द मेळवली विलेज अँड गुळेली विलेज त्यांच्यानी प्रॉमीस केलें त्यांच्यानी त्या प्रेझेंटेशनाचेरूय घातलें फाल्यां सकाळी थंयसर म्हणजे कितलेशेच म्हणजे मॅक्झिमम लोकांक ऑपॉर्च्युनिटी मेळूं शकता पण टिक्के न्ही तर जे जे इन्फ्रास्ट्रक्चर थंयसर आसा पळय न्ही त्या इन्फ्रास्ट्रक्चराचो सगळो फायदो सुद्धा जो आहा पळय न्ही हो त्यांच्या बरोबर ते शेअर करपाक तयार असा हे त्यांनी क्लिअर कट त्यांना सांगला